मुंबई मनपात उड्डाण पुलामध्ये भ्रष्टाचार झालाय. 129 कोटींचं कंत्राट 500 कोटींवर गेलंय. राहुल नार्वेकर यांनी असा आरोप केलाय. निवेदेत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला. आमदार राहुल नार्वेकरांनी आयुक्ताकडेही तक्रार केली आहे. मुंबई महापालिकेत उड्डाण पुलाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कुलाबा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकरांनी केला. बोरिवली पश्चिमेतील आरएम भट मार्ग आणि एसवी रोड या जंक्शनवर तसंच कल्पना चावला चौक या ठिकाणी उड्डाण पुलाचं काम एमईपीएल स्पोको या कंपनीला 129 कोटींना दिलं होतं. पुलाच्या सुरक्षेसाठी बेअरिंग सुधारण्याची गरज भासली त्यामुळे कामाचा कालावधी वाढवण्यात आला. मात्र यामुळे वाढवण्यात आलेल्या कामाची रक्कम निविदेमध्ये फेरफार करून अव्वाच्या सव्वा वाढवण्यात आली आहे. 500 कोटींवर नेऊन ठेवण्यात आलेली आहे असा आरोप नार्वेकरांनी केलाय. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारं पत्र त्यांनी आयुक्तांना दिलंय. स्थायी समितीने आता याच कामात काही वाढीव काम दाखवून आणि तांत्रिक दृष्टीने किंमत वाढ दाखवून हाच प्रकल्प आता निविदा हाच प्रकल्पाची किंमत आता 530 कोटी रुपयावरती नेऊन ठेवली आहे. वाढीव खर्च ह्याच्यासाठी नवीन निविदा न काढता त्याच कंत्राटदाराला कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम झालं आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला अंदाजपत्रक 2018 बनवलेलं त्यावेळेला एवढी मोठी वाढीव काम हे अंदाजपत्रात कसं काय घेतलं गेलं नव्हतं हा पण एक मोठा प्रश्न आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे